3:5 meters अर्थात 963 kHz वर आकाशवाणीचं हे जळगाव केंद्र आहे. श्रोते हो, सायंकाळचे 5:30 वाजलेत. आमच्या सायंकालीन सभेत आपलं मनपूर्वक स्वागत. सभेच्या सुरुवातीला प्रसारित करीत आहोत यो आणि हा युग मित्र मैत्रिणींसाठीचा कार्यक्रम. साहित्यिक कार्यक्रमात प्रीतम तोरवणे यांचं चहा या विषयावर ललित, निवेदन गौरी जोशी यांचं, सादरकर्ते विजय भुयार. ऐकूया यो वाणी हा कार्यक्रम. मित्रांनो, नातं कधी जबरदस्तीने बनत नसतं, ते आपोआपच गुंफलं जातं. मनाच्या इवल्याशा कोपऱ्यातही काही जण हक्काने राज्य करतात आणि यालाच तर मैत्री म्हणतात ना. जीवनात काहीतरी मागण्यापेक्षा काहीतरी देण्याला महत्व असतं, कारण मागितलेला स्वार्थ आणि दिलेलं प्रेम असतं. तर मित्रांनो, आपल्याला काय द्यायचंय किंवा काय घ्यायचंय ते आपण आपलंच ठरवूया. आणि आजच्या अक्षरवेल्या कार्यक्रमात मी स्वागत करायला हजर आहे तुमची मैत्रीण गौरी. मित्रांनो, आजच्या अक्षरवेल्या कार्यक्रमात प्रीतम तोरवणे या मित्राचे चहाविषयीचे ललित आपण ऐकणार आहोत. सोबतच नव्याने प्रकाशित झालेल्या काही पुस्तकांची मी तुम्हाला ओळख करून देणार आहे. तत्पूर्वी कार्यक्रमाची सुरुवात करूयात एका छानशा सुविचाराने. मित्रांनो, कार्यक्रमातला आजचा सुविचार आहे, भलेही स्वतःची प्रगती कमी झाली तरी चालेल, पण माझ्यामुळे कोणाचे नुकसान व्हायला नको. ही भावना ज्या माणसाजवळ असते ना, तोच माणूस योग्य अशा प्रगतीच्या वाटेवर असतो. आणि यानंतर कार्यक्रमात जाणून घेऊयात आजचा प्रश्न. तर मित्रांनो, आजचा प्रश्न आहे, बांगलादेशाचे चलन कोणते आहे? तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळेलच, पण कार्यक्रमाच्या शेवटी. आता कार्यक्रमात ऐकूयात प्रीतम तोरवणे या मित्राचे चहा विषयीचं ललित. माझ्या ललित लेखाचं नाव आहे चहाची हिस्ट्री, केमिस्ट्री आणि बरंच काही. चहावर काहीतरी लिहावं असं वाटलं आणि ते लिहिण्यासाठीही चहाच घ्यावा लागला. तसं पाहायला गेलं तर चहा हा सर्वांनाच खूपच आवडतो, किंवा चहा घेतल्याशिवाय कुणी जगूही शकत नाही असं काहीही नाही. पण तरीही जवळजवळ सर्वांच्याच दिवसाची सुरुवात ही चहानेच होत असते. कुठून आला हा चहा, कशामुळे हा चहा आपल्या सर्वांच्या दैनंदिन जीवनाचा एक भाग बनून गेला आहे, असं कोणतं रसायन आहे या चहामध्ये की ज्यामुळे या चहाशिवाय आपली सर्वांची सकाळ उत्साही होऊ शकत नाही, कुठल्या गोष्टीमुळे हा चहा इतका लोकप्रिय झाला. चहाचा इतिहास हा हजारो वर्षांपूर्वीचा आहे. चायना या देशात चहा एक औषधी पेय म्हणून बनवलं गेलं होतं. 16व्या शतकात चायनामध्ये सर्वात आधी पोर्तुगीज भटजी आणि विक्रेत्यांना चहाची ओळख करून देण्यात आली होती. आणि 17व्या शतकात ब्रिटनमध्ये चहा पिणं हे लोकप्रिय झालेलं होतं. चायना या देशाची चहावरील मक्तेदारी कमी करण्यासाठी इंग्रजांनी चायनीज प्रकारच्या चहांची माहिती भारताला करून दिली. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने मोठा प्रदेश जिंकून घेतल्यानंतर भारतात चहाचे उत्पादन सुरू केले. आज भारत हा जगातील मोठ्या प्रमाणात चहाचे उत्पादन करणाऱ्या देशांपैकी एक आहे. असे असूनही 70% भारतातील चहाचे उत्पादन एकट्या भारतातच वापरले जाते. चहा हे कुठलंही कार्य करण्यासाठी उत्तेजित करणारं पेय तर आहेच, पण त्यासोबतच चिंतामुक्त करणारंही पेय आहे. बौद्ध संन्यासी ध्यान करण्यासाठीची एकाग्रता आणि ध्यान करण्याचा कालावधी वाढवण्यासाठी चहाचा वापर करत असत. चहाच्या वनस्पतीला वैज्ञानिक भाषेत कॅमेलिया सिनेन्सिस असं म्हणतात. खूप अभ्यासू अशा रसायनशास्त्राच्या संशोधकांनाही या कॅमेलिया सिनेन्सिस मधले सर्व रासायनिक घटक माहीत नाहीत. ही चहाच्या केमिस्ट्रीतील मिस्ट्री आहे. ग्रीन टी आणि ब्लॅक टी हे दोन चहाचे प्रकारही लोकप्रिय आहेत. चायनीज लोक सर्दीपासून बचाव करण्यासाठी आणि वजन नियंत्रित करण्यासाठी चहा पितात. संशोधनातून चहाचे अनेक फायदे लक्षात आले आहेत. ग्रीन टी कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करते, हृदयासंबंधीच्या रोगांपासून संरक्षण करते, हृदयविकाराचा झटका येण्याची संभावना आणि धोकाही कमी करण्यात हा चहा मदत करत असतो. पार्किन्सन्स डिसीज तसेच कॅन्सर यासारखे आजार होण्यापासूनही चहा बचाव करतो. नियमित चहा पिणाऱ्यांना डायबिटीसचा धोकाही कमी असतो. चहामधील थिओफिलिन आणि कॅफिन या घटकांमुळे उत्साह वाढण्यास मदत होते. एल थियानिन हा अमिनो ऍसिड चिंतामुक्त होण्यास आणि एकाग्रता वाढवण्यास मदत करतो.
चहामधील एल अल्किन अमाइन हा अँटीजेन रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करतो. तसेच फ्लोराईड जो ब्लॅक टीमध्ये आढळतो हा दात आणि हाडं यांचं संरक्षण करण्यास मदत करतो. कॉफीमध्ये जो कॅफिन हा घटक आढळतो तो चहामध्येही आढळतो. हा कॅफिन सेंट्रल नर्वस सिस्टीम उत्तेजित करण्याचं काम करतो. या कॅफिनमुळे निद्रानाश, डोकेदुखी, अनियमित हृदयाचे ठोके इत्यादी दुष्परिणाम कॅफिन जास्त प्रमाणात झाल्यास संभवतात. कॉफीप्रमाणेच चहाचेही वेगवेगळे प्रकार आणि बनविण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. चहा हे पेय सहज सर्वत्र उपलब्ध आहे. शिवाय महागड्या कॉफी शॉपमध्ये किंवा CCD मॉलमध्ये जाऊन कॉफी घेणं हे सर्वसामान्य माणसाला परवडणारं नाही. म्हणून चहा हे पेय कॉफीच्या तुलनेने जास्त प्रमाणात घेतलं जातं. तसेच कॅफिन हा घटकही कॉफीच्या तुलनेत चहामध्ये कमी प्रमाणात आढळतो, जे चहा पिणाऱ्यांसाठी चांगलं आहे. चहाची लोकप्रियता भारतातही खूप आहे. सकाळी चहा घेणं जवळजवळ सर्वांचीच एक गरज आणि दिनक्रमच बनला आहे. सकाळी चहा पिण्याच्या निमित्तानेच घरात सर्वांची संवादही साधला जातो. तसेच महाविद्यालयीन जीवनातही चहाचा कट्टा हा तरुणांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. तरुणांमध्ये अनेक गोष्टी शेअर करण्यापासून गमती जमती, गॉसिप्स, प्रेम वगैरे वगैरे हे सर्व चहाच्या कट्ट्यावरच होत असतं. रेल्वेत चहा विकणारे विक्रेते जेव्हा एका विशिष्ट आवाजात आणि लई चाय असं म्हणतात तेव्हाही हा चहा प्रवाशांचं आकर्षण ठरतो. दिवसभर काम करणारा कामगार असो की इतर कार्यात मग्न असणारा व्यक्ती थकवा जाणवल्यानंतर चहा घेण्यासाठी थांबून पुन्हा नवीन उत्साहाने कामाला लागतात. चहा हा एकाग्रता आणि सतर्क राहण्याचा कालावधी तसेच कार्यक्षमता वाढवत असल्यामुळे अभ्यास करणारे विद्यार्थी, साहित्य लिहिणारे साहित्यिक आणि संशोधन करणारे संशोधक यांच्या जीवनातही चहाला अतिशय महत्त्व आहे. राजकीय कार्यकर्ते आणि नेतेही त्यांच्या महत्त्वाच्या राजकीय विषयक चर्चा चहा घेण्यासाठी असलेल्या वेळेतच करतात. मागे आपले भारताचे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनीही चाय पे चर्चा हा विशेष कार्यक्रम राबविला होता. आजही लग्नासाठी मुलगी पाहण्याच्या कार्यक्रमाची सुरुवात चहानेच होते. कदाचित पुढं मुलगी मुलाला पाहण्याची वेळ येऊ शकते, पण चहाला मात्र तेव्हाही तेवढंच महत्त्व असेल. म्हणून तरुण मुलांनीही चहा कसा बनवावा हे शिकून घ्यायला हवं. घरी आलेल्या पाहुण्याला चहा देऊन त्याचे स्वागत केले नाही तर तो नाराज होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. माझं एक निरीक्षण मी सांगतो, काही ठिकाणी चहासाठी विचारणा न करता चहा मिळतो, मात्र काही ठिकाणी उदाहरणार्थ पुण्याकडे आपण चहा घेणार का अशी विचारणा केली जाते. इच्छा असतानाही नाही म्हणण्याचं बाळ कडू काहींना त्यांच्या आई वडिलांनी लहानपणापासून दिलेलं असल्यामुळे नाही म्हणणं त्यांना फारसं अवघड जात नाही. ते आत्मविश्वासाने नाही असं म्हणतात. त्याग वगैरे वगैरे अशा गोष्टी यांच्या मनात खूप खोलवर रुजलेल्या असतात. शिवाय काही लोक खूप लाजाळू असल्यामुळे ते लाजत लाजत नाही, नको, असू द्या असं म्हणतात आणि चहा घेणं टाळतात. कधी चहा नको म्हणून लाजतात, कधी चहा घेताना लाजतात. म्हणून चहाचं आणि लाजण्याचंही काही समीकरण असावं असं मला वाटतं. खूप कमी लोक हो मला तुमच्यासोबत चहा घ्यायला आवडेल असं म्हणतात. यातून त्यांचा आत्मविश्वासही दिसून येतो. मला चहा खूपच आवडतो असं काही नाही, पण या चहामुळे आयुष्यात खूप छान क्षण जगलो आहे. हो, तसा आहे मी थोडा चहाचा चाहता आणि ऊसाच्या रसाचा रसिक. चहा घेणं खूप छान गोष्ट आहे, पण ती फक्त चहा या पेयामुळे नाही तर चहासोबत जुळलेल्या आठवणींमुळे, त्यासोबत असलेल्या गोष्टींमुळे आणि चहा घेतानाच्या क्षणांमुळे आहे. घरी असताना आईने गवती चहा, अद्रक, तुळशीचे पानं, मंजुळा टाकून बनविलेला जो चहा आहे तसा चहा मी इतर दुसरीकडे कुठेही पिलेला नाही. शिवाय घरात सर्वांसोबत चहा घेण्याची मजा काही वेगळीच असते. घरी असताना फक्त सकाळीच चहा घ्यायचो, पण सायंकाळी जेव्हा गणूच्या घरी जायचो तेव्हा चहा घेण्याचा नेहमी योग यायचा. कारण गणू हा चहाचा मोठा चाहता आहे आणि मीही चहा घ्यावा असा त्याचा आग्रह असायचा. मग चहा घेताना आमच्या गप्पा रंगायच्या आणि चहा घेतानाच्या गप्पा गोष्टींमुळे चहा खूपच आवडायला लागला. पुढे शिरपूरच्या RC पटेल महाविद्यालयात गेलो. तिथंही मी, गणू आणि चहा होताच. हॉस्टेलमध्ये चहा मिळायचा तरीही निमझरी नाक्यावरील लोकेशवर आम्ही चहा घ्यायला जायचो. सोबत सचिन, मंगेश आणि अनेक छान मित्र होते. चहाकडे पाहून भुवया उंच करून चहा पिण्याची मंगेशची स्टाईल मी अजूनही विसरलेलो नाही. विद्यापीठात आलो तेव्हा पहिला चहा तीनवर घेण्यासाठी गेलो. ते म्हणाले, सामान्य चहा देऊ की विशेष? म्हटलं, मी सर्वसामान्य माणूस आहे. डिपार्टमेंट सुटल्यानंतर किंवा रूममध्ये अभ्यास करत असताना खूप ताण जाणवला
की आता देवाभाऊकडे चहा घ्यायला जायचं आहे असा विचार मनात आला तरी सर्व तणाव नाहीसा व्हायचा. एम एस सीला असताना विद्यापीठातील चव्हाण कॅन्टीनवर कधीतरी गेलो असेल, पण पी एच डीला आल्यानंतर चव्हाण कॅन्टीन माझ्यासाठी किती प्रिय आणि खास ठिकाण आहे हे माझं मलाच माहिती. डिपार्टमेंटपासून कॅन्टीनपर्यंत जाताना आणि चहा घेतानाच्या गप्पा गोष्टी, मित्रांशी साधलेला संवाद, तत्वज्ञानावर, साहित्यावर, राजकारणावर, धर्मावर आधारित चर्चा, आयुष्यावरील मतं, जीवनावरील प्रत्येकाचे वेगवेगळे अनुभव, खास करून पी एच डीचे अनुभव, कितीतरी गोष्टी ज्या आज आठवतही नाही, कितीतरी विनोद, हसता हसता एकमेकांना दिलेली टाळी, कुणाची तरी वाट पाहणं आणि हळूच गुपचूप टाकलेला नजरेचा कटाक्ष, ही सर्व चहाची केमिस्ट्री आहे. चहा हे खूप गोष्टींचं एक छान निमित्त आहे. आजही जेव्हा घरी जातो तेव्हा मी आणि गणू सोबत चहा घेतोच. कधी कधी घरी चहा न घेता गोल्डीवर चहा घ्यायला जातो, कारण गोल्डीवर कोणता जुना मित्र भेटून जाईल काही सांगता येत नाही. बाहेर गावी असताना जेव्हा कोणीही सांगतं की तुमच्या साक्रीच्या गोल्डी टी कॉर्नर बद्दल खूप ऐकलं आहे, तेव्हा आमच्या साक्रीकरांची छाती अभिमानाने फुलून येते. गोल्डीवर आम्ही खूप भारी भरतो. चव्हाण बाबांचाही मी खूप आभारी आहे. खूप मोक्याच्या ठिकाणी त्यांनी चहाचं दुकान टाकलं आहे. कोणाचा रिसर्च पेपर पब्लिश झाला, कोणाचा वाढदिवस असला, तर त्या व्यक्तीकडून सर्वांना चहा असा आमच्या डिपार्टमेंटच्या संशोधक विद्यार्थ्यांचा नियमच आहे. म्हणून बरेच दिवस खिसा जसाच्या तसाच असला तरी एखाद्या दिवशी अचानक थोडासा रिकामा होतो. कधीतरी मित्रांना चहा पाजल्यानंतर आपण खूप दिलदार मित्र आहोत वगैरे वगैरे अशी उगाचच फिलिंग येते. काही मित्र चहा पिण्यासाठी घेऊन जातात आणि पैसे देताना हात मागच्या खिशात टाकून मी देतो ना असं म्हणतात खरं, पण तो हात मात्र काही खिशातून बाहेर निघत नाही. काही मित्र खिशातून पाकिट बाहेर काढण्यापर्यंतची रिस्क घेतात, पण समोरच्याने पैसे दिले की त्यांच्या जीवात जीव येतो. काही लोक सांगतात की चहा शरीराला घातक आहे, चहामुळे आयुष्य कमी होतं वगैरे. असे लोक फक्त चहा प्यायचा म्हणून पीत असतील, त्यांना ही चहाची केमिस्ट्री माहीत नाही. चहा सोबत जगता आलं पाहिजे. चहा म्हणजे माझ्यासाठी मित्रांचं समीकरण ही आहे. त्यात चंदू सर आहेत, निलेश, जामत, सुरेश, जितेंद्र, भरत सर हे सर्व आज आहेत. बाकीचे आज माझ्यासोबत चहा घेण्यासाठी नाहीत. चहा आहे तिथंच आहे, पण या बाकीच्या गोष्टी आज चहा सोबत नाहीत. आज उद्या ज्या आहेत त्याही कदाचित राहणार नाहीत, ते मित्र राहणार नाहीत. एक दिवस हा चहाच आपल्याला एकटेपणाची जाणीव करून देईल. निदान माझ्यासाठी तरी जगातल्या कुठल्याच हॉटेलच्या चहाला या चहाची सर येणार नाही, कारण चहा सोबतची केमिस्ट्री त्यात नाही. आत्ताच आपण प्रीतम तोरवणे या मित्राचा चहा या विषयावरील दलित ऐकलं आणि ते आपल्याला आवडलं देखील असेल, कारण चहा अशी गोष्ट असते ज्याच्याने आपण आपल्या दिवसाची सुरुवात करतो. अगदीच म्हणजेच मूड रिफ्रेशमेंट साठी देखील आपण चहा घेतो आणि या मित्राने एकदम छान शब्दात आणि छान बोलीत आपल्याला ते त्याचं ललित ऐकवलं. आणि आता कार्यक्रमात ऐकूयात एक छानसं गाणं. दोस्तों की दुनियादारी में हंसी, जिंदगी क्या हुआ रे, ऐसा क्यों हुआ रे, फटता है शॉट जो रे, काश मर गई, काश मर गई, काश मर गई.